अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो तो शेतकरी, कारण शेतकरी शेतात दिवस रात्र कष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतातील 80% लोक शेती करतात. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम सुपीक जमीन आणि पाणी लागते, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यबळ. हे असले की शेतकरी पिकांची निगा राखू शकतो. शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती सर्व काही असते. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक हे या शेतकऱ्यावर अवलंबून असतात. शेती करताना शेतकऱ्याला कष्ट करावे लागतेच. शिवाय ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बेमोसमी पाऊस अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी बँक सावकाराकडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत अशा अनेक संकटांचा सुद्धा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. गाय, बैल, म्हैस, बेडू, गांडूळ असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. ही गुरेढोरे त्याची सर्वात मौल्यवान मालमत्ता असते. भारत सरकारने शेतकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतीविषयक साधने, अनुदान, सिंचन अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आजकाल शेतकऱ्यांची परिस्थिती मागील दिवसांपेक्षा चांगली आहे. शेतात जेव्हा चांगले पीक येते तेव्हा शेतकरी आनंदी होतो. तो पिकांची कापणी करतो आणि बाजारात घेऊन जातो. असे पिकांचे उत्पन्न घेऊन तो आपल्या कुटुंबाचा तसेच संपूर्ण जगाचा उदरनिर्वाह करतो. म्हणून तो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो.